मराठा आरक्षणाविरोधातल्या याचिकेवरती शुक्रवारी हायकोर्टात सुनावणी होणार आहे. डॉक्टर जयश्री पाटील यांनी 10% मराठा आरक्षणाला विरोध करत दिवाणी भेट याचिका दाखल केली आहे. तर विनोद पाटील यांच्या वतीनं मराठा आरक्षणाला समर्थन देत आधीच कॅव्हेट दाखल करण्यात आलंय. दरम्यान हे आरक्षण कोर्टात टिकेल असा दावा राज्य सरकारनं केलाय. जयश्री पाटील यांनी सरकारनं देऊ केलेल्या 10% मराठा आरक्षणाविरोधात हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवरती सुनावणी होणार आहे. कायद्याच्या पातळीवरती हे आरक्षण टिकेल असा दावा सातत्यानं सरकारकडून केला जातोय आणि त्याची परीक्षा या सुनावणी दरम्यान होईल एवढं मात्र निश्चित. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.